लोकसभा निवडणूक वर्षभरावरती येऊन ठेपली आहे आणि त्यापूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। केंद्रातल्या सत्तेत शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला सहभागी करून घेण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला 2 किंवा 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। होईल ना, आता पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तारही होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी ते सर्व त्यांची जी काही प्रक्रिया ते सर्व पूर्ण केलेली आहे। मला वाटतं या 4-8 दिवसांमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचे लोकसभेमध्ये 13 खासदार आहेत, त्यापैकी 2 खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे। हे मंत्रिपद देताना प्रादेशिक समतोल राखला जाणार आहे। खासदार राहुल शेवाळे शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते आहेत, तसंच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेत, त्यामुळे खासदार राहुल शेवाळे यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी निश्चित समजलं जात आहे। शेवाळेंप्रमाणेच खासदार प्रतापराव जाधवांचं नावही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते 2 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेत। विदर्भातील शिवसेनेचे ते ज्येष्ठ नेते असून प्रतापराव जाधवांचं नाव केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे। शिवाय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळेला खासदार म्हणून निवडून आलेल्या भावना गवळींच्या नावाची केंद्रीय राज्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू आहे। मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्याच्या सुरुवातीला होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे, माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ खांदे पालटावर विरोधकांनी टीका सुरू केलेली आहे। विस्तार करणं काही सोपी गोष्ट नाहीये। तुम्ही 40 लोकांना बरोबर घेत असताना तुम्हाला प्रत्येकाला मंत्री करतो जर असं सांगितलं असेल तर विस्तार करणार कसे? ते करू शकत नाही, प्रचंड असंतोष त्यांच्या आमदारांमध्ये सुद्धा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होऊ घातलेत। 2024 मध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे, त्यामुळेच या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे, त्याची पूर्वतयारी देखील करण्यात आलेली आहे। आता फक्त मंजुरी मिळायची आहे, ती म्हणजे पंतप्रधान कार्यालयाची। एकदा का पंतप्रधान कार्यालयाने अंतिम शिक्कामोर्तब केलं की लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल देखील होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घंटाटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।